तर परवा दिवशीच काहीतरी अॅपिडेव्हिटमध्ये साहेबांनी सांगितलं आम्ही एकच आहोत म्हणून म्हणजे मला ही भूमिका लक्षात येत नाही नक्की साहेबांचं काय वागणं चाललंय कशा पद्धतीने चाललंय त्र्याऐंशी वर्षी दादांना आशीर्वाद देण्याचं काम जर साहेबांनी केलं तर हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही दादांच्या माध्यमातून पुन्हा दादांचंच राहणार आहे काहीतरी झालं तरी तुम्ही तुम्ही सर्वे जर केला अख्ख्या पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांचा नगरसेवकांचा तर ऐंशी टक्के लोक हे दादांच्या या प्रवाहाबरोबर आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर काही सवंगडे आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करते का मग त्याला शेवटी उत्तर हे द्यावंच लागेल दादांना मग आम्ही काय गप्प बसणारे कार्यकर्ते नाहीत फोटो काढून काय दादांची प्रतिमा कमी होणार आहे परंतु ज्याच्या अंतर्मनामध्ये दादा आहेत महाराष्ट्राच्या त्याला पुसण्याचं काम असं सहज कोणी करू शकत नाही सुनीलजी ठिंगरे आणि चेतन पाटील हे पूर्णपणे दादांच्या बरोबर आहेत आणि दादांबरोबरच बरोबरच राहणार भाजपबरोबर राष्ट्रवादीने देखील पुणेच्या महानगरपालिकेमध्ये एकदा टायप केलेला आहे त्यामुळे असं काही वेगळी भूमिका दादांनी घेतली आणि काहीतरी मोठं डोंगर कोसळलं राष्ट्रवादी असं काही नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण ज्यांच्या पन्नास वर्ष भोवती फिरलं ते शरद पवार त्यांना देखील आपल्या पक्षात बंडाचा सामना करावा लागला आणि ते बंड केलं खुद्द त्यांचे पुतणे अजित पवार यांनी या बंडानंतर शरद पवारांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की पोलील राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे शरद पवार असणार आहे आता त्यांना स्वतःचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यातही आता आपली ताकद आणि नव्याने होल्ड कुणाचा आहे हे दाखवण्यासाठी ते स्वतः आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी सभा घेणार आहेत सतरा ऑगस्टपासून त्यांच्या महाराष्ट्रभर दौरा सुरू होतो आहे याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पुण्याचे दीपक भोमानकर आहेत ज्या साहेबांना तुम्ही दैवत मानलं त्याच पवार साहेबांना वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पुण्यात आपली ताकद दाखवण्यासाठी सभा घ्यावी लागते दैवत मानलं नाही दैवत मानतो आज देखील पवार साहेबांना परंतु साहेबांची सभा तर साहेब महाराष्ट्राचे दौरे करणारच आहेत ना त्यांना असं वाटतं की चला आपण आता पुन्हा एकदा आपल्या पक्षाची एक वेगळी ताकद उभी करूया परंतु परवा दिवशीच काहीतरी अॅपिडेव्हिटमध्ये साहेबांनी सांगितलं आम्ही एकच आहोत म्हणून म्हणजे मला ही भूमिका लक्षात येत नाही नक्की साहेबांचं काय वागणं चाललं आहे आणि कशा पद्धतीने चाललं आहे कारण की एकीकडं म्हणायचं की आम्ही एक, 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 एक आहोत आणि एकीकडे एक 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 वेगळी सभा घ्यायची परंतु सभा घेत असताना पुणे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जसं साहेबांचं अस्तित्व आहे तसं आदरणीय अजितदादांचं उपमुख्यमंत्र्यांचं देखील अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि आता त्र्याऐंशी वर्षे दादांना आशीर्वाद देण्याचं काम जर साहेबांनी केलं तर हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही दादांच्या माध्यमातून त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची अशी इच्छा आहे की पवारसाहेबांनी दादांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं जे स्वप्न आयुष्यामध्ये आहे ते स्वप्न पूर्ण करावं भाऊ जसे तुम्ही आता म्हणाले की मला हे कळत नाही पवारसाहेबांची ही अशी जी भूमिका आहे तसेच महाराष्ट्राचे असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत की या बंडाला पवारसाहेबांचीच फूस आहे का तुम्हाला काय वाटते नेमकं असं मी काय म्हणणार नाही की पवारसाहेबांची फूस आहे का वगैरे परंतु राजकीय सांगितले की राजकीय जीवनामध्ये परिवर्तन हा नियतीचा नियम असतो त्यामुळे शासनामध्ये राहून चांगलं काम करत असताना समाजाचं दुःख आपण कसं दूर करू शकतो ही भावना दादांच्या मनामध्ये सातत्यानं अनेक वर्षापासून होती अनेक वेळा दादांनी आणि याचं विश्लेषण दादांनी मुंबईच्या सभेमध्ये निश्चितपणानं केलेलं आहे आणि दादांनी हे पण सांगितलं की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला नाही ही माझी चूक झाली का त्या त्या तर त्यामुळं त्या गोष्टीकडे जास्त आपण जायचं नाही तर चांगलं काम ह्या महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम कशा पद्धतीने होईल समाजाचं हित कसं जपलं जाईल ही भावना दादांची पहिल्यापासून राहिलेली आहे आणि दादा हे खूपच एक महाराष्ट्राचे दादा आहेत असं म्हणले तरी काही नाही जसं पूर्वी वसंत दादा होते तसे महाराष्ट्राचे दादा हे दादाच आहेत दादाच आहेत पुणे आणि बारामती म्हटलं की शरद पवारांचं नाव आहे तर पवारांचा जिल्हा पवारांची बारामती मात्र आता याच याच पुण्यामध्ये साहेबांना आपली ताकद दाखवावी लागते प्रश्न असा पडला आहे पुणे दादाचं की पवारसाहेबांचं हे का पुणे दादांचंच राहणारे काही जरी झालं तरी तुम्ही तुम्ही सर्वे जर केला अख्ख्या पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांचा नगरसेवकांचा तर ऐंशी टक्के लोकं हे दादांच्या या प्रवाहाबरोबर आलेले आहेत आणि दादांच्या कामावरती त्यांचा विश्वास आहे पवारसाहेबांवरती ते प्रेम आहे परंतु नक्की आता आपण या प्रवाहावर कुठं जायचं तर ही भावना दादांबरोबर निश्चितपणे कार्यकर्त्यांची झालेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जो पाठराखड करण्याचं काम कार्यकर्ते दादांचं जे करत आहेत त्यामुळे दादांची ताकद ही पुणे शहरामध्ये निश्चितपणाने मोठी आहे पवारसाहेबांची सभा झाल्यानंतर अजितदादांनी सभा घेतली आणि त्यानंतर म्हणाले की तुम्ही वळसी पाटलांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली येवल्यामध्ये सभा घेतली तर अशा सभा घेतल्या तर मलाही उत्तर सभा घ्याव्या लागतील एकनाथ शिंदेंसारख्या तर पुण्यामध्ये साहेबांची सभा झाल्यानंतर अजित दादा सभा घेतील सा, का आता कसं माहिती आहे का जर दादांबद्दल चुकीच्या पद्धतीने जर काही मा विचार या ठिकाणी मांडणे गेले कुठल्या सा म्हणजे साहेबांच्या सभेमध्ये साहेब मांडतील की नाही मला शंका वाटते परंतु काही अनेक त्यांच्याबरोबर काही सवंगडे आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करते मग त्याला शेवटी उत्तरंही द्यावंच लागेल दादांना मग आम्ही काही गप्प बसणारे कार्यकर्ते नाही त्याला कुठेतरी रिप्लाय आम्ही शंभर टक्के वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी देऊ शकतो ना आणि सभेच्या माध्यमातून दिला तर आम्ही सभेच्या माध्यमातून देऊ जे राष्ट्रवादी भवन आहे त्या ठिकाणचा अजितदादांचा फोटो काढलाय आणि त्या फोटो लावण्यात आलेला आहे प्रशांत जगतापांनी हे केलेलं आहे आता प्रशांत जगताप हे माझे चांगले मित्र आहेत परंतु त्यांनी हे जे उद्योग केला हा फोटो काढण्याचा ज्या दादांनी त्यांना महापौरपदाची पदाची संधी या पुण्यामध्ये दिली या पुण्यामध्ये त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद दिलं तर थोडीतरी माणसाने जाणीव ठेवली पाहिजे ना की आपण कशाला हे उद्योग करायचे फोटो काढून काय दादांची प्रतिमा कमी होणार आहे परंतु ज्याच्या अंतर्मनामध्ये दादा आहेत महाराष्ट्राच्या त्याला पुसण्याचं काम असं सहज कोणी करू शकत नाही त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते उद्या आम्ही देखील काय करू शकतो ना आम्हाला आमची क्षमता माहिती आहे आम्ही काय करू शकतो परत आम्हाला असले उद्योग करायचे येत नाही ना फोटो काढायचे कुठं काय करायचे जे उत्तर द्यायचं ते इलेक्शनच्या वेळी देऊ आम्ही दीपक भाऊ प्रशांत असं म्हणतात की मला दादांनी शहराध्यक्षपद दिलं पण पवारसाहेबांनी आखी पार्टी एवढी उभी केली आणि पार्टीला सोडून हे मंडळी बाहेर केले असं ते आर्ग्युमेंट अनेक वेळा आता दादांनी मी सुमारा सुरुवातीला सांगितले दादांनी विश्लेषण केले मुंबईच्या सभेमध्ये की साहेबांनी त्यांना काय करायला सांगितलं मग त्याच्यावरती कुठं थांबायला सांगितलं मग जर प्रत्येक वेळी एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये जो गतिमान माणूस आहे त्याला जर थांबवण्याचा प्रयत्न जर वेगळ्या पद्धतीने होत असेल तो तो थांबेल कसा ना तर त्याला स्वतःचा शेवटी मार्ग शोधावाच लागतो ना म्हणजे जसं महापुरुष धबधबा आणि जलप्रवाह हा स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो तसा दादांनी स्वतःचा मार्ग स्वतः शोधला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही जगतापांनी कार्यालयातील फोटो काढला पण जे पुण्यात नगरसेवक आहेत आमदार आहेत याची किती संख्या तुमच्या गटाकडे आलेली आहे मी सांगतो ना साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नगरसेवक हे आमच्याकडं आहेत कार्यकर्ते देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये आहेत आणि संख्याबळ आमचं हे निश्चितपणे जास्त राहणार पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आता तुम्ही बारामती म्हणताय पण बारामती बारामतीमधले किती पदाधिकारी हे साहेबांच्या गटाकडे गेले जरा त्याचा पण तुम्ही थोडासा अभ्यास घ्या जिल्ह्यातले आमदार टिंगरे हे तुमच्यासोबत आलेले आहेत मात्र चेतन तुपेंची भूमिका अशी कधी अजितदा म्हणजे तुमच्या बॅनरवर दिसतात कधी पवारसाहेबांच्या बॅनरवर दिसतात त्यांची काय बोलणं झालं की चेतन पाटलांची प्रकृती मध्यंतरी ठीक नसल्यामुळे ते कुठेही कार्यक्रमामध्ये दिसत नव्हते परंतु सुनीलजी टिंगरे आणि चेतन पाटील हे पूर्णपणे दादांच्या बरोबर आहेत आणि दादांबरोबरच ते राहणार आहेत दीपक भाऊ शेवटचा प्रश्न आहे ज्या भाजपसोबत लढत व्हायची त्यांच्यासोबत राष्ट्रवादी लढली मात्र आता त्या भाजपसोबत तुम्हाला जुळवून घ्यावं हो लागतंय कसं नेमकं कसं जुळवून घेता तुम्ही भाजपच्या नाही आता राजकीय जीवनामध्ये जर समाजाचं कल्याण एखाद्या गोष्टीमुळे जर होत असेल तर त्या प्रवाहाबरोबर राहणं हे कधीही योग्य आहे लक्षात घ्या मग ते भाजपची भूमिका काय होती पण भाजपबरोबर राष्ट्रवादीने देखील पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये एकदा टायअप केलेलं आहे त्यामुळे असं काही वेगळी भूमिका दादांनी घेतली आणि काहीतरी मोठं डोंगर कोसळलं या राष्ट्रवादी असं काही नाही तर त्या प्रवाहामध्ये सर्वसामान्याचं हित जपण्याचं काम दादांनी तो विचार करूनच या ठिकाणी एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केलेला जातो दीपक भाऊंना पुढचा मार्ग हा विधानसभा दिसतो की लोकसभा पोटनिवडणुकीवर तुम्ही दावा केला होता की के लोकसभा मी लढणार पोटनिवडणुकीच्या मी लोकसभेचा दावा केला तर बरोबर तुमचं परंतु दादा जे सांगतील ती माझ्या दृष्टीनं पूर्वदिशा असेल उद्या मला संधी जरी नाही दिली दादांनी तरी मी पक्षाची भूमिका ही ठामपणे दादांबरोबरच ठा राहणार आणि पक्ष संघटना पुणे शहरामध्ये मजबूत करणार शेवटचाच प्रश्न आहे अनेकांना असं वाटत होतं की दीपक भोमानकर हे पवारसाहेबांचे विश्वासू आहेत ते अजितदादांसोबत जाणार नाहीत पण असं काय घडलं की तुम्ही आ... पवार साहेबांची साथ सोडली आणि अजितदादांसोबत गेला मी सुरुवातीला सांगितलं की पवारसाहेब माझं दैवत आहे मी त्यांचा रिस्पेक्ट हा आयुष्यभर मरेपर्यंत करणार परंतु मला देखील असं वाटतंय ना की दादांबरोबर दादांबरोबर आम्ही पंचवीस वर्ष काम करतो आहे आणि दादांना आता कुठंतरी संदे दादा म्हणजे पवारसाहेब त्यांच्या आयुष्यातलं छत्तीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मग आता दादांनी काय ब्याऐंशी वर्षी मुख्यमंत्री व्हायचं हो का तर ध्यानास संधी आता दादांना आशीर्वाद द्या त्यांचा पुढचा मार्ग मोकळा करा हीच आमची विनंती आहे साहेबांना आणि साहेबांविषयी प्रेम हे आयुष्यभर माझं राहणार आहे त्यात काही वाद नाही नक्कीच तरी होते दीपक भाऊ मानकर यांनी सांगितले साहेबांबद्दल रिस्पेक्ट आहे त्यांचा फोटो आम्ही नेहमी वापरणार आयुष्यभर त्यांचा आदर करणार मात्र कुठेतरी अजित पवारांना संधी दिली गेली पाहिजेत त्याबरोबरच पुण्यामध्ये कुणाचाही काही होल्ट नाही अजित पवार गट हा सक्षम आहे आमच्यासोबत ब्याऐंशी टक्के आमदा ब्याऐंशी टक्के नगरसेवक हे आमच्यासोबत असल्याचा दावा देखील प्रदीप भाऊ मानकर यांनी आपल्याशी बोलताना केला माफ करा दीपक भाऊ मानकर यांनी केलेला आहे विष्णूसाना प्लेट्स ऑफ मराठी पुणे